नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज आपण श्रीयंत्राच्या सेवेविषयी थोडक्यात एक माहिती बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की श्रीयंत्राची सेवा करताना हे श्रीयंत्रावरील सर्वात वरच्या बाजूला जो त्रिकोण असतो तो त्रिकोण आपल्या दिशेने येईल अशा पद्धतीने त्याची मांडणी करायची आणि मगच श्रीयंत्राची सेवा करायची. श्रीविद्यांमध्ये वापरले जाणारे श्रीयंत्र नवचक्र आणि महामेरू असेही याला म्हणतात. सर्व यंत्रांमधील ही शिरोमणी आहे आणि त्याला यंत्रराज असेही म्हणतात. या यंत्राची अधिष्ठात्री देवी त्रिपुरसुंदरी षोडशी जो वैदिक श्रीदेवी महालक्ष्मी आहे. श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने श्री लक्ष्मी व संपत्ती ऐश्वर्याची हरसिद्धी प्राप्ती होते. आदि शंकराचार्य व पुष्पदंत यांनी रचलेल्या सौंदर्यलहरी नावाच्या या संस्कृत भाषेतील ग्रंथात श्रीयंत्र उपासनेविषयी सांगितलेले आहे. हिंदू व्रतवैकल्यांमध्ये श्री लक्ष्मीपूजनातील एक आकृती आहे. हा एक तांत्रिक पूजेचा विधी किंवा कर्मकांडाचा भाग आहे. हे यंत्र कागदावर द्विमितीय आकृती स्वरूपात किंवा सोने किंवा पंचधातू यापासून त्रिमितीय स्वरूपात तयार केले जाते. याचे विशिष्ट प्रकारचे निश्चित असे मोजमाप असते. भारतातील अनेक प्राचीन मंदिरात प्राचीन काळापासून श्रीयंत्रे स्थापित केलेली दिसून येतात. श्रीयंत्राच्या मध्यभागी एक बिंदू असून त्याच्या भोवती चारही बाजूंनी एकात एक गुंतलेले नऊ त्रिकोण असतात. हे नऊ त्रिकोण नऊ शक्तींचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. या नऊ त्रिकोणांच्या अंतर्भाजनाने एकूण 43 त्रिकोण तयार होतात. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि मैत्रिणींनो, तुम्ही थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे आपण आज श्रीयंत्रावरील एक छान आणि प्रभावी अशी सेवा आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बरेच जणांच्या घरी श्रीयंत्र असतं, पण त्या श्रीयंत्राची जी सेवा आहे ती सेवा बऱ्याच जणांकडून होत नाही. आणि त्यामुळे काय होतं, त्या श्रीयंत्र जे ज्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने काम करायचं ते श्रीयंत्र आपल्या घरात काम करत नाही. श्रीयंत्र हे अतिशय छान आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर वास्तव्य करण्यासाठी भाग पाडणारं असं यंत्र आहे. माता लक्ष्मीला श्रीयंत्र हे अतिशय प्रिय आहे, कारण त्यांचं आसनच आहे त्या ते. त्यामुळे त्या श्रीयंत्रावर जी योग्य आवश्यक जी सेवा आहे, प्रभावी सेवा आहे, ती व्हायलाच हवी. आणि त्यासाठी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक फार छोटीशी सेवा सांगणार आहे. आणि ही सेवा तुम्ही कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी, मंगळवारी किंवा शुक्रवारी ही सेवा तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला ही सेवा आणखीन जर तुमच्या घरातलं जर श्रीयंत्र तुम्हाला आणखीन छान प्रभावी आणखीन चार्ज करायचं असेल, तुमच्या घरात जर का आर्थिक समस्या असतील, दारिद्रता असेल किंवा कर्ज बाजारीपणा असेल, बरेच गोष्टी अशा असतात की आपल्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, पैशाविषयी ज्या काही समस्या असतील, आर्थिक ज्या काही समस्या असतील, त्या सर्व समस्यांवर तुमच्या घरी जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही ही सेवा त्यावर नक्की करा. आणि जर नसेल श्रीयंत्र तर तुम्ही ते घेण्याच नक्की म्हणजे घ्याच ते श्रीयंत्र, कारण श्रीयंत्र हे प्रत्येक संसारी माणसाच्या घरामध्ये हे असायलाच हवं. तर जास्त न बोलता, तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ न घेता सेवा काय आहे आपण हे बघून घेऊया. तर आपल्याला ही सेवा सुरुवात करायची आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी. आणि जर तुम्हाला जर या दरम्यान दुर्गा अष्टमी आली असेल तर तुम्ही दुर्गा अष्टमीच्या दिवशी सुद्धा ही सेवा सुरू करू शकता. मंगळवारपासनं 5 दिवस किंवा शुक्रवारपासनं 5 दिवस सुद्धा कंटिन्यू तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजे मंगळवारी सुरुवात करायची मंगळवारपासून 5 दिवस, किंवा शुक्रवारी सुरुवात करायची शुक्रवारपासनं 5 दिवस, किंवा दुर्गा अष्टमीला सुरुवात करायची दुर्गा अष्टमीपासनं 5 दिवस ही सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आणि जर तुम्हाला 5 दिवस करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारी नुसती एका दिवशी ही सेवा केली तरी चालेल. तर सेवा काय आहे बघून घेऊया. सेवा काही कठीण नाही, फार सोपी आणि साधी सेवा आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ती सेवा सुद्धा दाखवलेली आहे. आणि सेवा तर मी तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की जे चॅनलवर पहिल्यांदा आले असेल किंवा जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईकचं बटन नक्की प्रेस करा. आणि हो, ही जी सेवा सांगितलेली आहे, जर तुमच्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील तर ही सेवा जरूर करा. आणि
काय बदल होईल, काय अनुभव हा तुम्ही अनुभव स्वतःच तुम्ही तुम्हाला तो अनुभव कळेल. तर सेवा काय आहे ते बघून घेऊया. सेवा अगदी साधी आणि सोपी सेवा आहे. आपल्याला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याचा, आणि तो अभिषेक करताना आपल्याला श्री सुक्ताचं वाचन करायचं आहे. म्हणजे श्री सुक्त वाचन करताना श्री सुक्त वाचून आपल्याला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे पाण्याचा. आणि अभिषेक झाल्यानंतर छान स्वच्छ धुवून पुसून आपल्याला ते त्याची पंचोपचार पूजा करायची आहे श्रीयंत्राची. आणि हे पूजन झाल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे श्री महालक्ष्मी मातेच्या कुठल्याही एका मंत्राने. आता मंत्र तुम्हाला जो आवडत असेल तुम्ही तो मंत्र घेऊ शकता. तुम्ही श्रीम ओम श्रीम श्रीयै नमः घेऊ शकता, किंवा श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र घेऊ शकता, किंवा श्री महालक्ष्मी माता की जय, जो कुठलाही महालक्ष्मी मातेचा मंत्र आहे तुमचा आवडीचा तो तुम्ही घेऊ शकता. आणि नसेलच तर फक्त नुसतं श्रीम 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 असं म्हणून सुद्धा आपण देवीच्या श्रीयंत्रावर, लक्ष्मी मातेच्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे करू शकतो. तर सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा. खूप छान साधी आणि सोपी सेवा आहे. या सेवेला 5 ते 7 मिनिटाच्या वर तुम्हाला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. आणि याचे फायदे तर तुम्ही जेव्हा सेवा कराल तुम्हाला स्वतःच अनुभव असेल. तर बघून घेऊया की सेवा कशी करायची. श्रीयंत्राच्या या सेवेसाठी आपल्याला श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा किंवा स्थापना कुठल्या एका वेगळ्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नसते. आपण देवाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी श्रीयंत्र ठेवतो त्या ठिकाणाहून थोडं बाजूला एका तांबणामध्ये घेऊन त्यांची सेवा करायची. आणि पुन्हा पूर्ववत सेवा झाल्यानंतर आपण हे श्रीयंत्र जागच्या जागी त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे बघा तांबणामध्ये गळतीच्या माध्यमातून अभिषेक पात्रातून श्रीयंत्रावर अभिषेक सुरू झालेला आहे. आणि यावेळीस आपल्याला श्री सुक्ताचं वाचन हे करायचं आहे. म्हणजेच श्री सुक्ताने आपल्याला श्रीयंत्रावर अभिषेक पूर्णपणे करायचा आहे. आणि हीच अतिशय प्रभावी सेवा ठरते. हरि ओम. हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजतस्त्रजा हि चंद्रा हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो म आवह तम आवह जातवेदो लक्ष्मी मनप गामिनी यस्य हिरण्य विंदेयम गामश्चम पुरुषानम अश्वपूर्वार्थ मध्यम हस्ति नाद प्रबोधिनी श्रियम देवीम देवीमुपमहवय श्रीमा देवी जुता जुषताम. चंद्रा हिरण्मयी लक्ष्मी जात वेदो म आवह ताम आवह जात वेदो लक्ष्मी मन अपगामिनी यस्याम हिरण्म प्रभुतम गावो दासो दासोश्वान विंदेय पुरुषा नमहम यह शुचिः प्रयंतो भूत्वा जुहुया दाज्य मन्वहम सुप्तम सुप्तम पंचदशर्चम श्री च श्री कामः सततम जपेत. अशा प्रकारे संपूर्ण अभिषेक झाल्यानंतर फक्त एकदाच श्रीसुक्ताचं वाचन आपल्याला करायचं आहे. स्वच्छ हे श्रीयंत्र स्वच्छ करून घ्यायचं आणि त्याला स्वच्छ कापडाने पुसायचं. कारण आपण ओल्या याच्यावर जर का आपण कुंकुमार्जन विधी केला तर श्रीयंत्रावर डाग पडण्याची शक्यता असते. आपलं जी पंचोपचार पूजा आहे, हळदी कुंकू अक्षता फूल धूपदीपाने आधी श्रीयंत्राचं योग्य ते पूजन करून घ्यायचं. कारण श्रीयंत्राचं पूजन म्हणजे आपण लक्ष्मी मातेचंच पूजन करतो आहे असा भाव मनात ठेवून आपल्याला हे पूजन करायचं आहे. अशा प्रकारे फूल वगैरे वाहून आधी श्रीयंत्राला व्यवस्थित त्यांची पंचोपचार पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी मातेच्या एक एक मंत्राचा आपल्याला जप करून हे जे 3 बोटं दिसतात आहे त्याप्रमाणे 3 बोटांमध्ये कुंकू घेऊन आपल्याला जो कुठलाही तुम्हाला महालक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल त्या मंत्राने आपल्याला कुंकुमार्चन विधी पूर्ण करायचा आहे. बघा या पद्धतीने 3 बोटांमध्ये कुंकू घेऊन आपल्याला श्री लक्ष्मी मातेच्या मंत्रांनी कुंकुआचा अभिषेक या श्रीयंत्रावर करायचा. ओम श्रीं श्रीयै नमः. 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 ओम श्रीं श्री
अशा प्रकारे संपूर्ण कुंकुम अर्चन झाल्यानंतर आपल्याला जर तुमच्याकडे का कमळगट्ट्याचा मणी असेल तर त्या कमळगट्ट्याचा मणीसुद्धा तुम्ही श्रीयंत्रावर कमळपुष्प म्हणून अर्पण करू शकता। तर बस अशी ही साधी सोपी सेवा आहे, नक्की करा। आर्थिक समस्या असेल, काही पैशांचा चणचण असेल, काही प्रॉब्लेम्स असतील पैशांचे, घरी लक्ष्मी टिकत नसेल, तर नक्की ही सेवा करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।